नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष ढवान। माझ्या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि असे जॉब अपडेट बघण्यासाठी नवनवीन जॉब अपडेटचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर बघण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करा। आणि जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज एक नवीन अपडेट आलेले आहे आपल्याकडे, तर बघूया नवीन अपडेटमध्ये काय आहे ते। तर मित्रांनो, कोविड-19 भरती प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी पालघरमध्ये 799 पदासाठी भरती निघालेली आहे, त्याची जाहिरात आपल्याकडे आलेली आहे। तर मित्रांनो, बघूया काय आहे जाहिरात ते। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यासाठी कोविड-19 या साथरोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने रिक्त पदांची भरती खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर करण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तर मित्रांनो, इथं सिरियल नंबर दिलेला आहे, पोस्ट नेम दिलेला आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, सॅलरी पण दिलेली आहे, पोस्ट पण दिलेलं आहे आणि पुढं कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत ते पण दिलेलं आहे। तर बघूया एक नंबरला काय आहे। एक नंबरला आहे फिजिशियन, त्यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे MD मेडिसिन, त्यासाठी एकत्रित मानधन महिन्याचं भेटणार 75,000, त्यासाठी टोटली 25 जागा आहेत। इथे SC साठी 1 आहे, ST साठी 6 आहेत, विजेसाठी 1 आहे, NTB साठी 1 आहे, NTC साठी 1 आहे, OBC साठी 2 आहेत, SC BC साठी 3 आहेत, EWS साठी 3 आहेत आणि ओपनसाठी 6 आहेत। एकूण 25 जागा आहेत। तर दोन नंबरला आहे ॲनेस्थेस्टिस्ट, यासाठी क्वालिफिकेशन आहे डिग्री डिप्लोमा इन ॲनेस्थेस्टिया, तर यासाठी पण एकत्रित मानधन भेटणार 75,000 पर मंथसाठी, याचे एकूण 21 जागा आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जे का रिझर्वेशन जे आहे कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। तर बिना स्किप करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तीन नंबरला आहे मेडिकल ऑफिसर, त्यासाठी पदवी आहे, क्वालिफिकेशन आहे MBBS, तर त्यासाठी एकत्रित मानधन भेटणार तुम्हाला 60,000 रुपये, त्या टोटली जागा आहेत 83। चार नंबरला आहे हॉस्पिटल मॅनेजर, यांनी त्यासाठी क्वालिफिकेशन आहे यांनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ 1 year एक्सपिरियन्स, 1 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन पण पाहिजे, ते पण क्वालिफिकेशन पाहिजे, यासाठी एकत्रित मानधन भेटणार 35,000 रुपये, त्या टोटली जागा आहेत 26। पाच नंबरला आहे स्टाफ नर्स, त्यासाठी क्वालिफिकेशन आहे GNM BSc नर्सिंग, त्यासाठी 20,000 रुपये एकत्रित मानधन भेटणार, त्यासाठी 413 जागा आहेत। सगळ्यात जास्त जागा नर्ससाठी आहे, स्टाफ नर्ससाठी। सहा नंबरला आहे एक्सरे टेक्निशियन, तर त्यासाठी RETD एक्सरे टेक्निशियनची पदवी पाहिजे, तर त्यासाठी एकत्रित मानधन 17,000 रुपये आहे। सात नंबरला आहे ECG टेक्निशियन, त्यासाठी BSc विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड एक्सपिरियन्स ऑफ ECG टेक्निशियन ॲट लिस्ट 1 year, म्हणजे 1 वर्षाचा कोर्स पाहिजे, त्यासाठी 17,000 रुपये पेमेंट भेटणार तुम्हाला महिन्याला, त्याच्या 15 जागा आहेत। आठ नंबरला आहे लॅब टेक्निशियन, त्यासाठी BSc TMLT झालेली पाहिजे, त्यासाठी 17,000 रुपये पेमेंट, त्याच्या जागा आहेत 23। नऊ नंबरला आहे स्टोअर ऑफिसर, त्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आणि स्टोअर ऑफिसरचा एक्सपिरियन्स पाहिजे, त्यासाठी एकत्रित मानधन भेटणार 20,000 रुपये, तर त्याच्या 18 जागा आहेत। दहा नंबरला आहे DEO, त्यासाठी ग्रॅज्युएट बट BCOM विल परफॉर्म इंग्लिश टायपिंग, इंग्लिश आणि मराठी टायपिंग पाहिजे, प्लस MSCIT पण झालेली पाहिजे, त्यासाठी 17,000 रुपये एकत्रित मानधन भेटणार, त्याच्या 25 जागा आहेत। अकरा नंबरला आहे वार्ड बॉय, त्यासाठी 10th 10th पास आणि दिवसाचं 400 रुपये पर डे मानधन भेटणार, त्याच्या 133 जागा आहेत। तर मित्रांनो, खाली वरील पदे भरण्यासाठी खालील अटी व शर्ती दिलेल्या आहेत। तर इच्छुक उमेदवारांनी 3 आजपासून फॉर्म चालू होणार आहेत, ते 9/6/2020 रोजी सायंकाळी 6:15 या कालावधीमध्ये ईमेल पद्धतीने दिलेल्या ईमेल IDवर तुम्ही सोबत दिलेल्या अर्जासोबत तुम्ही
सर्व तुमचे कागदपत्र एकाच पी डी एफ फाईलमध्ये सादर करून ईमेलद्वारे पाठवू शकता. तर मित्रांनो, इथं हे पण दिलेलं आहे, टिप पण दिलेलं आहे, अर्ज पोस्टाद्वारे किंवा कुरिअर अथवा प्रत्यक्षात बाय हँड स्वीकारण्यात येणार नाही आहेत. आणि ज्यांनी असे अर्ज दिलेले आहेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, तरी त्यांनी पुन्हा असे अर्ज करू नयेत असं पण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही भरती आहे. तर मित्रांनो, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही पूर्ण जाहिरात वाचू शकता. खाली ॲप्लिकेशन फॉर्म पण दिलेला आहे, तुम्ही त्यावरती एक फॉर्म बघून अप्लाय करू शकता. फॉर्मची प्रिंटआउट काढून त्यावरती फोटो आणि तुमची शैक्षणिक अर्थात ते सगळं टोटली भरून डॉक्युमेंट जोडून स्कॅन करून तुम्हाला हा एकाच पी डी एफमध्ये टोटली डॉक्युमेंट स्कॅन करून दिलेल्या ईमेलवर तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.